दादा नमस्कार, नमस्कार। काय नाव दादा तुमचा? अवधूत जाधव। अवधूत जाधव। गाव? लोहरा। लोहरा। तालुका? मानवत। मानवत। जिल्हा? परभणी। परभणी। अवधूत भाऊ, मी मागच्या वेळेस आलो, तुमच्या गावात सभा घेतली, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती दिली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हळद या पिकावर माझं मार्गदर्शन घेतलं, तुरीवर मार्गदर्शन घेतलं, फवारण्या केल्या, सर्व कार्य चालू आहे. आपण आज तुमच्या शेतात जाता जाता मी तुम्हाला एक कापसाचा व्हिडिओ दाखवला. किती बोंडाचा कापूस होता तो? 225। 225 बोंडाचा कापूस होता. आणि आज आपल्याला कापूस दिसला, तर हा कापूस मोजायचा आहे. मोजा बरं, तुम्ही किती किती भरत? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. सर्व घ्या, पाते बारीक चिरीक सर्व घ्या. 41, 42, 43, 44, 45, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 70, 71, 72, 73, 74, 75, 56, 57, 58, 59, 60, 60. सर्व बारीक चिरीक मोजून 60 भरले एका झाडाला. आणि मी किती बोंडाचा कापूस देतो? 225. म्हणजे मी 260 बोंडाचा कापूस देतो आणि हे 60 बोंड भरले म्हणजे 4 आणे 7 चोक 24, 240. 60 चोक 240 म्हणजे हा 60 बोंडाचा आहे, म्हणजे तुम्ही 4 आण्यावर आहे. आणि 12 आणे नाही माल आला तुम्हाला, फक्त 4 आणे. मग तुम्हाला जर 5 क्विंटल येत असेल आणि मी म्हटलं मी 20 क्विंटल आणून देतो तर चूक आहे का? नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. कसं असतं माहितीये का, माझ्याकडून तंत्र शिकून घ्या. पूर्ण तंत्र आता तुम्हाला देते, वर्षभर येते तुमच्याकडे. आज तारीख किती आहे अवधूत भाऊ? 4/11/2018. आता पुढच्या वर्षी याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या आधी तुम्हाला मी तुमच्या शेतातले कापस सर्वांचे मोजून देईल. 230 बोंड, 240 बोंड, 250 बोंड. आणि जुलै महिन्यातच कसा कापूस करून घेतो, पाणी नसलं तरी कोरडवाहूला कसं देतो ते दाखवून देईल मी. धन्यवाद.